आणि आम्ही पूर्ण शक्तीनं जे आहे ताकदीनं शुभांगीताई पाटील हा आमचा आघाडीचा उमेदवार त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत. तर अशा रीतीने प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी आपापल्या भागात तिन्ही पक्ष जे आहेत मजबूतीनं काम करत आहेत. दिशाभूल करण्याचा प्रयत्न होणार आहे, परंतु आता पदवीधर लोकांना सगळं समजतं हो, ते काही असं नाही की त्यांना काही राजकारण समजत नाही. मतदारसंघातील आमच्या उमेदवार आहेत, गेले काही दिवस मी नाशिकमध्ये येऊ शकलो नाही, परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अध्यक्षांनी कामाला सुरुवात केलेली आहे. शुभांगीताई सुद्धा त्यांच्या बरोबर संपर्कात होत्या, त्यांची पण भेट झालेली आहे. पण आज कालपासून मी नाशिकमध्ये असल्यामुळं आज तातडीनं जे आहे सर्व नाशिक जिल्ह्यातील सर्व आमचे तालुका प्रमुख, महिला तालुका प्रमुख, वेगवेगळ्या सेलचे प्रमुख या सगळ्यांना खास इथे आम्ही आमंत्रित केलं आणि आपण पाहिलं की फार मोठ्या संख्येनं हे सर्व स्थानिक नेते जे आहेत हे या सभेला हजर होते. शिवसेनेचे स्थानिक नेते सुद्धा आवर्जून इथे हजर होते आणि या सगळ्यांनी जे आहे त्या आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि हेही त्यांना सांगितलेलं आहे शुभांगी ताईंचा क्रमांक 14 आहे आणि त्याच्यापुढे पसंती क्रमांक 1 मराठी किंवा इंग्रजी अशा प्रकारचा 1 लिहून त्यांना मतदान सगळ्यांनी करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा हे आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. आमचे आमदार दिलीप मंत्रसाहेब बघा तर सगळीकडे जे आहे एवढ्या शिक्षण संस्था आहेत, कार्यालय आहेत, वकील संघटना आहेत, डॉक्टर संघटना आहेत, या सगळ्या ठिकाणी जाऊन आमचे कार्यकर्ते आणि आम्ही त्यांना सांगणार आहोत, विनंती करणार आहोत. जयंत जाधव कुठे आहे का? तुम्ही घेऊन जाय ना, वकील वगैरे सकाळचे भेटतात ना तिकडे, वकील मंडळ भेटले वकील डॉक्टर त्यांच्या असोसिएशनला भेटा, त्यामे वगैरे क्रीडाचे लोक आहेत त्यांना भेटा, आम्ही पण भेटतो, तुम्ही पण भेटा. या सगळ्या मोठ्या महत्वाच्या संस्थांमध्ये बरेचसे तुमचे आमचे मतदार जे प्रतिनिधी हे असणार आहे. तर ह्या ठिकाणीच्या जास्तीत जास्त आपल्याला प्रत्येक घरामध्ये जाऊन ते शोधणं कठीण आहे, पण ह्या सगळ्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था असतील, वकिलांच्या असतील, इंजिनिअरिंग असतील, डॉक्टरांच्या असतील, ह्या संस्थांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर जे आहे संपर्क आपला होऊ शकणार आहे. म्हणून आम्ही तिथे सगळ्यांना जाऊन भेटणार आहोत आणि सांगणार आहोत आणि आम्ही पूर्ण शक्तीनं जे आहे ताकदीनं शुभांगीताई पाटील हा आमचा आघाडीचा उमेदवार त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत. महाविकास आघाडीची बैठक आहे, मात्र काँग्रेसचे नेते या बैठकीला अनुपस्थित दिसतात. काँग्रेसचे असं आहे की आम्ही प्रत्येक जण आपापली मीटिंग घेतोय. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्याची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगला या शुभांगीताई पाटलांना घेऊन दत्ताजीराव गायकवाड बडगुजर ही सगळी मंडळी खास त्यांना घेऊन आहे मीटिंगला सगळे आणि प्रत्येक जण जो आहे आपापल्या पद्धतीनं जे आहे मीटिंगला घेतो आहे. कारण एका ठिकाणी एवढे कार्यकर्ते जमा होणं आणि मग ते फक्त जाहीर सभेचं त्याला स्वरूप प्राप्त होतं. आता मी जवळजवळ 3:30-4 आलोय, तेव्हापासून आणि कार्यकर्त्यांना भेटायचं काम चालू आहे. त्यांचे काही शंका असतील त्या आम्ही दूर करतो. तर अशा रीतीने प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी आपापल्या भागात तिन्ही पक्ष जे आहेत मजबूतीनं काम करत आहेत. काय झालं तुम्ही असं जरी म्हणत असेल तरी दुसरीकडे सत्यजित तांबेंबाबू आणि काँग्रेसचे पदाधिकारी नेते या सुद्धा प्रचाराला आहेत. असं आहे ना की काँग्रेस म्हटल्यानंतर
जिथे सोनिया गांधी आहे, राहुल गांधी आहे, राज्याचे प्रमुख जे आहेत काँग्रेसचे नाना पटोले आहेत, ही सगळी मंडळी आहेत ना, ती काँग्रेस आहे. खरगे साहेबांचं, खरगे साहेब आहे त्याच्यामध्ये. ही मंडळी जी आहेत ती काँग्रेस आहे. आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न होणार आहे, परंतु आता पदवीधर लोकांना सगळं समजतं हो, ते काही असं नाही की त्यांना काही राजकारण समजत नाही, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की खरे उमेदवार कोण आहे आणि फसवणारे कोण आहे, ते सगळं माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे मला असं वाटतं की काही अडचण येऊ नये. महाविकास आघाडीचा उमेदवार अभिषेक मनु शिवसेना पुरस्कृत आहे, मात्र आता वंचित आघाडीची आणि शिवसेनेची युती झालेली आहे. यानंतर ह्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीचा देखील उमेदवार आहे. आपण त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर साहेबांची काही आघाडीसाठी किंवा पाठिंब्यासाठी काही चर्चा कमी केली होती. आता या गोष्टीमध्ये जे आहे उद्धवजी ठाकरे असतील किंवा जयंतराव पाटील त्यांना पटली सगळी मंडळी लक्ष घालते. मी सांगितलं ना, उत्तर देईल तुम्हाला ती मंडळी बघते. माझं काम आमचं काम जे आहे नाशिक विभागामध्ये जे आहे त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणणं, पण बाकीचं वंचित आघाडीबरोबर बोलणं किंवा त्यांच्याबरोबर आणखी काय विनंती करणं उद्धवजी ठाकरे आणि मुंबईची मंडळी करते. कोणाला असं आहे की दोन प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे, दोन प्रश्न आजच्या महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे की बा यांचं चाललंय तरी काय, हे करतात काय, यांच्याकडे काय उमेदवार नाही. खूप उमेदवार होत्या, मला वाटतं शुभांगी ताई सुद्धा अगोदर त्यांच्याकडे गेल्या होत्या, त्या पण होत्या तिकडे. आणि सगळे जे आहेत बीजेपीमध्ये तर सुशिक्षित आणि सुसंस्कृत आणि काय असं जे आहे ते सगळं काय आहे, तर त्याच्यामध्ये खूप पदवीधर तर खूप आहेत, पण मग हे असं का करावं त्यांनी. कदाचित जे आहे त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे जे काही नेते असतील उमेदवार असतील त्यांच्यावर त्यांची जास्त भिस्त आहे, त्याच्यामुळे अनेक आज आपण आमदार पाहिले तरी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे आमदार जे आहेत ते आज भाजपकडे जाऊन बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की आता इथे पाहू, इथे एखादा आणखी मनुष्य मिळेल, या प्रयत्नामध्ये ते असतील असं मला वाटतं. बाकी काय त्यांना विचारा. साहेब, अनेक पुरोगामी संघटना आहेत पीडीएफ सारख्या, या संघटित आंबेडबरोबर उमेदवारी मदत करताय पुरोगामी संघटना, या पुरोगामी संघटना खरं तर महाविकास आघाडीसोबत असायला पाहिजे होत्या, मात्र त्यांचं मन वळवण्यामध्ये उमेदवारांना आपल्या उमेदवारांना अपयश आलंय. असं आहे की आता वेळच थोडा कमी होता, त्याच्यामध्ये आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत. मला सुद्धा काल परवापर्यंत कल्पना नव्हती की काय नक्की काय, आता दोन तीन दिवसापूर्वीची काय परिस्थिती होती मला तुम्ही सांगा. बरं, ह्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरणं, माघार घेणं आणि निवडणुकीची तारीख, त्याच्यामध्ये वेळच जास्त नाही आहे, हा कमी वेळ आहे. म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं ज्यावेळेने सांगितलं की 30 तारखेला निवडणूक आहे, मला वाटलं आणखी 15 दिवस तरी असतात ना प्रचाराला, पण तसं काही झालेलं दिसत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांशी जे आहेत संपर्क निश्चितपणे साधला जातोय, मुंबईच्या स्तरावरून सुद्धा सगळ्यांना बोललं जातंय, विनंती केली जाते. साहेब, पुण्यामध्ये जी कसबा येथे पोटनिवडणूक होणार आहे, त्या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे, कसबा येथे पोटनिवडणूक होते, पुण्याच्या कसबाची पोटनिवडणूक त्या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे आणि पुण्यातल्या पुण्याचे कसबामध्ये काँग्रेसने दावा केलेला आहे, काँग्रेसने दावा केला आहे. आणि ठीक आहे, आता महाविकास आघाडीचा प्रत्येक पक्ष जो आहे हा दावा करणार, शेवटी हे सगळे नेते आम्ही एकत्र बसणार आणि त्याचं जे काय करायचं तो निर्णय घेऊ. आज या क्षणाला जे आहे सगळ्यांच्या समोर महत्वाचा मुद्दा की राज्यामध्ये पदवीधर मतदारसंघामध्ये जे जे उमेदवार उभे आहेत महाविकास आघाडीचे त्यांना मजबूतीनं जवळून देणं हा एकमेव कार्यक्रम 30 तारखेपर्यंत तरी आमच्या समोर आहे. साहेब, दुसरा प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीसांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले होते असा आरोप केला गेला आहे. याच्यावरती देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न महाआघाडी असं आहे की त्याबद्दल
होम मिनिस्टर त्यावेळेचे दिलीप वळसे पाटील यांनी जर सांगितलं असा अजिबात कुठलाही प्रयत्न नव्हता. आणि मी छातीवर हात ठेवून सांगतो की ठीक आहे, कदाचित माझ्या कानावर आलं नसेल, परंतु मी मंत्री होतो, राष्ट्रवादीचा एक नेता होतो, अशी कुठलीही गोष्ट कधीही माझ्या तरी कानावर आलेली नाही कधी. नेवा कोण बोलायचं त्यांना काय विचारायचं आहे? जयंत पाटलांनी असं सांगितलं का शपथविधी झाला शरद पवार यांचीच खेळी होती असं सांगितलेलं आहे. जयंत पाटलांनी सांगितलं की पहाटेचा जो शपथविधी झाला ती शरद पवार यांची खेळी होती असं ते म्हणाले. मला माहिती नाही असं, मी या खेळांमध्ये जे आहे थोडा कच्चा आहे त्याच्यामुळे मला.